नमस्कार, माझा महाश न्यूज लाइव मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण आज भोकर मतदार संघातील मुदखेड या ठिकाणी आलेले आहे। मुदखेड स्टेशनवर आपण हा जनतेचे कौल घेत आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहे की अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजा चव्हाण हे उभी आहेत, काँग्रेसकडून पप्पू कोंडेकर आहेत आणि या ठिकाणी अनेक लोकांचे जे प्रश्न होते ते आपण मांडणार आहे की शेतकरीचा विषय असो की युवकांचा बेरोजगारीचा असो आणि काही लाडकी बहिणीची जो योजना आहे ते कायम स्वरूपात सुरू राहणार का हे सुद्धा आपण वेगवेगळे प्रश्न घेणार आहे आणि लोकांची अजून काय समस्या आहे आणि उद्योगासाठी इथं काही MITCची भी मांग होत आहे आणि अजून काय विकास करणार हे सुद्धा आपण घेणार सरकार आल्यावर। सुनील शेट्टी साहब नगराध्यक्ष थे, हम आशवराव चव्हाण के घर पे भी निवेदन ले गए थे, यहाँ पे भी मुंडे में कार्यक्रम हुआ, कुरैशी बिरादरी की तरफ से उनकी कोशिश करे लेटर दिए। अभी मांगनी हमारी खाली मार्केट बन के देने की, चिकन और बकरा मटन की, वही अर्थ नहीं भाई कुछ नहीं। आज भी हमारा सामान अशोक चव्हाण के बच्चे ठहरे वाली है, उसके बारे में आपका बहुत अच्छी बात है। पहले से उनको हम लाइव करते हैं, पहले से चाहते हैं उनको, हम हमारे यहाँ के अच्छे आदमी हैं वो। सुनील शेट्टी साहब को बताया तो उन्होंने मसनवाटा में जगह बताया हमारे को, और जो अशोक राव चव्हाण क्या करे अन्ना भाव साठे का जो कॉम्प्लेक्स बना क्या वहाँ का उद्घाटन करे, नया मज में प्रोग्राम था, मैं साहब से बात करा तो हमारे मुदखेड़ के मेम्बर हमें को बिठा रहे थे, साहब ने बोले नहीं उनको क्या बोलने का है बोलने दो। तो मैंने साहब को एक वादा भी करा, बोला साहब तुम वादा मत करो, कोशिश करो, वादे टूट जाते हैं, कोशिश कामयाब बिल्कुल उन पर भरोसा है अपने। फिर तुम क्या करेंगे अगर दोनों काम करते तुम्हारा? हम करेंगे ना, साहब का साथ देंगे। आम्ही शेतकरी आहे, शेतकरी असल्यामुळे आम्हाला 14-14 महिने ऊस जात नाही आमचा। तर चव्हाण साहेबाला एकच विनंती आहे, शेतकऱ्याचे ऊस व्यवस्थित वेळेवर गेले पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, जितकं होईल तितके 14-14 महिने झाले आता, तर अजून कारखाना चालू झाला नाही दुसऱ्या कारखान्याने, देगाव कारखाना। हां, सध्याच्याला बंद आहे अजून नाही, आता चालू होईल तेव्हाच जाईल ना। पण ऊस तसेच आहेत, राणा डुकरं खाऊन चालले। हां, लागवणही चालू आहे, पण जे ज्या पद्धतीनं आम्हाला निवेदित वेळेत चालू पाहिजे कारखाना, त्यावेळेमध्ये झाला नाही। शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे, वीज बिल माफ केलेत, असं काय? वीज बिल माफ केलेलं आहे, पण ज्या पद्धतीनं सोयाबीनला भाव पाहिजे होता आम्हाला, आता आम्ही 39 सोयाबीन विकलेला आहे, ज्या पद्धतीनं आज 6,000 तरी कमीत कमी पाहिजे होता। तर शासन सांगते की आम्ही 5,000 भाव दिला आहे, पण शेतकऱ्याला आज 39 आहे। विकास पुरुष आहे अशोक चव्हाण साहेब, याला काही कोणी दुमत देत नाही। त्यांची मुलगी थांबलेली आहे, काय वाटतं? हा मी BJPलाच मतदान का, पहिले जुनेच हा राम चौधरी जे माणसं आत्ता सुरू BJPच बोटिंग करीत आले, अजूनही करणार त्याला। हो, अशोक चव्हाणची थांबू दे अजून कोणी, आम्ही आत्ता सुरू BJPलाच बोटिंग केली, आज बी पहिलेही की आजही करू, अजून 1,500 माणसं घेऊन करू आम्ही इथलं बघून करून वरच्या पक्षाला। म्हणजे विकास पुरुष म्हणून ओळखलं जात अशोक चव्हाण, विकास केलं काय? विकास केलाय हो, नाही केलाय, विकास आज बी करणार। हे नांदेड जिल्ह्यामध्ये तसला माणूस महाराष्ट्रात कोण नाही, विकास केलेत आणि अजून करील। त्यांची मुलगी थांबलेली आहे? हो थांबले, देतो बिल्कुल, आम्ही तर देऊत 1,000-2,000 आमच्या समाजाची वोटिंग घेऊन देत, मी धनगर समाजाचा बिल्कुल धनगर समाजाचा। पहिले 5 वर्षे उपाध्यक्ष नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष होता आणि बहीण आमची 5 वर्षे नगर सेवक होती, 10 वर्षे आम्ही केले BJPचे केले। हां बिल्कुल बिल्कुल, अशोक चव्हाण BJPमध्ये आल्यानंतर काय फरक परिवर्तन होईल का? होते होते, करता आम्ही करायला होता। म्हणजे तुम्ही चव्हाण साहेबांच्या पाठीमागे? हो बिल्कुल बिल्कुल, चव्हाण साहेब राहू की अजून कोणी राहू? हो आम्ही पक्षाचे माणसं। काय वाटतं तुम्हाला? काय नाही, निवडणूक सुरू आहे, हो ना, लोकांच्या अनेक समस्या आहेत आणि विकास पुरुष म्हणून आमच्या मतदारसंघात समस्या ठेवली नाही चव्हाण साहेबांनी, म्हणाल तितके काम केलेत, पाणी भरपूर झालेलं आहे, त्याचा काही विषय नाही। म्हणजे अजून काय पुढे विकास होय? आता पुढे होवो की नाही हो, आम्ही BJPच्या मागा कंपल्सरी BJPच्या मागा पहिल्यापासूनच। म्हणजे आता काय माणूस बघणार? नाही नाही, माणसाचे वरी केंद्र असतात BJPचे, महाराष्ट्रात येणारच। काय जरंगे पाटीलचा एक मराठा, काहीच नाही विषय होत, काय नाही, काहीच विकेट होणार, काहीच नाही, काहीच। शेतीला भाव नाही, ऊसाला भाव नाही, सोना सोयाबीनला नाही आणि शेतीचे जे कर्ज बजारीमध्ये कंटाळले लोक आहेत, आत्मा गळाफास घेतात। हो सर्व या सरकारमध्ये सर्व ठीक आहे, मराठा आरक्षणाचा काय
का सर्व इतना साहेबाची मुलगी निघणार देशामध्ये बोलणे राज्यामध्ये शिंदे सरकार चांगला आहे। अशोक चव्हाणांनी विकास पुरुष म्हणून विकास पुरुष अरे सगळं पाण्याखाली जर सिंचन सगळं पाण्याचा आरक्षणाचा मुद्दा पाणी आरक्षण म्हणजे आयुष्यभर खाण्याचा प्रश्न आहे ना एवढा मुद्दा पाण्याचा आहे पाणी आणलं इकडे लोकांना पाणी प्या भेटत नव्हतं युवकांना रोजगार नाही यासाठी आपण चव्हाण साहेब काय म्हणणार नाही नाही रोजगार आहे कामाला आता तसं तर दुसऱ्या कोणत्याही सरकार जरी आलं तरी काही नाही म्हणायचं असते विरोधकाचं पण भरपूर विकास आहे या बारला शिंदे सरकारच येणार महाराष्ट्रामध्ये हो बिलकुल 100% निवडून येणार ते काय वाटतं तुम्हाला की अशोक चव्हाणांनी मुथखेडमध्ये किती विकास केला मुथखेडमध्ये भरपूर विकास केला इकडे तर नुसते जागा सुद्धा नव्हत्या जायला रस्ते नव्हते त्यांना आल्यामुळं तर भरपूर विकास काँग्रेसच्या काळात होता तरी पण त्यांना विकास केला इथून मुथखेडमध्ये नसता इकडं तिकडं आम्हाला आठवण नेतावळी ते हे लागत गेलेत छपऱ्या बिपऱ्या काय होतं टोंगळा इतकाले खड्डे होते चांगली गोष्ट आहे अशोक चव्हाणनं विकास केला इथला दुसरा कोणी जर राहिला तर हे विकास होऊ शकत होता का होत नव्हता विकास होत नव्हता खरं सांगायचं म्हणजे काय अहो त्यांच्या वडिलापासून तर पहिलं केलाच पण याने आल्यामुळं केला विकास आणि विशेष म्हणजे कसं आहे समजा लाडक्या बहिणीला पैसे द्यायला शेतकऱ्याला बोनस भेटालंय अजून काय पाहिजे होतं आता काय यायला काय यायच्या घरात पाणी भरतील का आणून ते लोक नाही आमच्याही घरामध्ये हे काही सत्ताधारी काय घरात पाणी आणून टाकतील काय बरं करावं तेवढं करायला तर अजून काय पाहिजेत मला सांगा तुम्ही रोड मोदीच्या काळात नंबर वन झाल्या समस्या मोठी होती पुलाची जे गेट लावत होतं लोकांना झाली ना समस्या झाली ना सवाल झाली की समस्या त्याची सुद्धा अपेक्षा काय काहीतरी आणतील ना त्याने एखादं एम आय डी सी मुद्दे नांदेडला चालू करावं मागं जे बंद झालेल्या कोणत्या आणाव हो ना करतील ना चालू करतील आम्ही तर भाजप सोबतच आहो काय वाटतं मामा तुम्हाला काही नाही मग सरकारकडून काय अपेक्षा अशोक चव्हाणांकडून काहीच नाही थोडं शेतकऱ्याविषयी लक्ष द्या पाहिजे मेन मुद्दा एवढा राहिला बाकी सरकार ठीक आहे चांगलं आहे याच्यात दुमत नाही आमचं पण शेतकऱ्याचा जे प्रश्न आहे ते महाराष्ट्राच्या शिंदे सरकारनं सोडविला पाहिजे आमची आग्रही मागणी आहे जर तुमची समस्या सोडली तर तुम्ही अशोक चव्हाणांची मुलगी थांबली त्याला काय निवडून देणार कोण निवडून तर देणारच प्रश्न नाही ते येणार परंतु शासनानं लक्षपूर्वक शेतकऱ्याचे प्रश्न सोडविले पाहिजे हे अडचण आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा।